आता बजेट संदर्भातील महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत. आरोग्य क्षेत्रासाठी यंदाच्या बजेटमध्ये भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. आरोग्य क्षेत्रासाठी 2,23,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. गेल्या वर्षीपेक्षा आरोग्य बजेटमध्ये 137% वाढ झालेली आहे. कोरोना लसीकरणासाठी 35,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कोरोना विरुद्धचा लढा 2021 मध्येही सुरूच राहणार असल्याचं यावेळी स्पष्ट करत विषाणू संशोधनासाठी 4 प्रादेशिक केंद्र स्थापन केली जाणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलंय. तर आरोग्य क्षेत्रासाठी नेमक्या काय तरतुदी करण्यात आलेल्या आहेत पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून. आरोग्य क्षेत्रासाठी 2,23,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षींपेक्षा आरोग्य बजेटमध्ये 137% वाढ करण्यात आली आहे. कोरोना लसीकरणासाठी 35,000 कोटींची तरतूद आहे. कोरोना विरुद्धचा लढा 2021 मध्येही सुरूच राहणार असल्याचं यावेळी अर्थमंत्र्यांनी सांगितलंय. तर विषाणू संशोधनासाठी 4 प्रादेशिक केंद्र उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक लॅब देखील होणार आहे. ऑनरेबल स्पीकर, आय हॅव प्रोव्हाइडेड 35,000 crores ऑफ रुपीज for COVID-19 vaccine in this year 21-22. I am committed to provide further funds if required. तर कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा आणि विकास करण्यासाठी केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलवर अधिभार लावलेला आहे. पेट्रोलवर 2.5 रुपये तर डिझेलवर 4 रुपये अधिभार आकारला जाणार आहे. मात्र या वाढीचा ग्राहकांवर परिणाम होणार नसल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय. मूलभूत उत्पादन शुल्क आणि विशेष अतिरिक्त शुल्काच्या दरात कपात करण्यात आल्याचं देखील केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलेलं आहे.